आता आपण दुसरा पॅसेज सोडवायचा प्रयत्न करूया. दुसरा पॅसेज मी काय आला हे काही बघत नाही, फक्त एकच गोष्ट बघणार, किती प्रश्न विचारलेत. तर इथं 5 प्रश्न विचारलेत. डायरेक्ट प्रश्नाकडे जाईल मी. प्रश्नाकडे गेल्यानंतर आता बघा, प्रश्न म्हणते योग्य वाक्य निवडा. तर ह्याला मी F मार्क करतो. परत पुढीलपैकी कोणते विधान, परत F मार्क करतो आहे. ठीक आहे, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे त्याला आपण F मार्क करतो आहे. त्याच्यानंतर मूलभूत अधिकार असा शब्द आल्यातला मी U मार्क करतो आहे. आणि महिला सबलीकरण यामुळे होऊ शकते याला पण मी U मार्क करतो आहे. 10 प्रश्न इथे संपलेले आहेत माझे. ठीक आहे. महिला सबलीकरण आणि मूलभूत अधिकार या दोन कीवर्ड्स आहेत. तर ह्यापैकी मूलभूत अधिकार हे आपण आता पहिला सोडूया. 9 मूलभूत अधिकार हे काय आहेत, मूलभूत अधिकार वैश. तर त्याच्यासाठी आपण वरती पॅसेजमध्ये जाऊया आणि पॅसेजमध्ये अधिकाराशी निगडीत असणारा काय हक्क दिसला मला इथं. ठीक आहे. त्यानंतर राज्यसंस्थेचे अधिकार इथे एक दिसले, पण ते राज्यसंस्थेचे अधिकार आहेत. मानवी हक्क संरक्षण येतो. ठीक आहे. मानवी हक्कांचा जाहीरनामा घोषित केला त्यावेळेस भारतात स्वातंत्र्य मिळाल्यामुळे संविधानाचे काम सुरू झाले आणि तरतुदीचा प्रभाव त्यातून काही तरतुदी तिसऱ्या भागात केलेल्या आहेत. घटनेतील मानवी हक्क हे मूलभूत हक्क म्हणून नागरिकांना दिलेले आहेत. मानवी हक्क हे मूलभूत हक्क म्हणून नागरिकांना, त्याचे उल्लंघन झाल्यास तर आंतरराष्ट्रीय दबाव. ठीक आहे. तर मूलभूत हक्काशी संबंधित शब्द होता आणि सर्व मूलभूत अधिकार हे वैश्विक जाहीरनाम्याचे भाग आहेत. फक्त सर्वोच्च न्यायालयाकडून अंमलबजावणी होते. आता वरती आपण जर बघितलं की सर्वोच्च न्यायालयाकडून अंमलबजावणी होते का, सर्वोच्च न्यायालयाकडे आपण दाद मागू शकतो, मागता येते असा शब्द आहे. पण इथं त्यांनी दिलं आहे सर्वोच्च न्यायालयाकडे अंमलबजावणी. सो हे चूक आहे. आणि सर्व व्यक्तींनी दिलेलं असून त्याचे उल्लंघन झाले दाद मग. आता सर्व व्यक्तींनी तिसरं बघूया. ठीक आहे. तिथंच परत त्याच वाक्यात म्हणून नागरिकांना दिलेले आहेत आणि त्याचे उल्लंघन झाल्यास त्याविरुद्ध सर्व हे नागरिकांना दिलेले आहेत त्यामुळे सर्व व्यक्तींना दिलेले आहेत असं होऊ शकत नाही. त्यामुळं हे पण चुकीचं आहे. सर्व मूलभूत हक्क हे वैश्विक जाहीरनाम्याचे उलट, म्हणजे आपण वाचलं आधी तिथं उलटं दिलं होतं. तर काही म्हणजे मानवी हक्क आहेत ते मानव हक्क ते मूलभूत अधिकार म्हणून इन्क्लूड केलेलं आहे. ठीक आहे. आणि ते वैश्विक जाहीरनाम्याचे सर्व मूलभूत अधिकार म्हणजे हे उलटं झालं. वैश्विक जाहीरनाम्यातले काही भाग आपण मूलभूत अधिकार म्हणून घेतलेला आहे. ह्याने हे उलटं स्टेटमेंट दिलेलं आणि त्यामुळे हे चुकीचं ठरतं आहे. डायरेक्टली आपण ह्याला काट मारायची. त्यामुळे ह्याचं उत्तर आलं 4. त्याच्यानंतर यूचा दुसरा प्रश्न आपण सोडतोय. महिला सबलीकरण यामुळे होऊ शकते. तर वरचे 2 पॅसेज आपण जे वाचले त्यात महिलांचे काही निगडीत आलंच नव्हतं. ठीक आहे. आता खालच्या स्त्रियांचे मानवी हक्क उल्लंघन भरमसाठ प्रमाणात होताना दिसते. ठीक आहे. तरी समाजाची मानसिकता पण म्हणजे तिसऱ्या ह्याच्यात दिसणार आहे. आता आपण जे पण शोधायचे तिसऱ्या पॅसेजमध्ये शोधायचं, म्हणजे तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये शोधायचं आहे. तर तिसऱ्या पॅसेजमध्ये बघा, सॉरी तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये बघा आता काय काय विचारले. महिलांचे सबलीकरण सक्तीचे कायदे करून वैश्विक जाहीरनाम्याच्या माध्यमातून आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कशामुळे होते असं विचारलं. ठीक आहे. आता महिला सबलीकरण शोधायचं आपल्याला त्याच पॅसेज पॅरेग्राफमध्ये. ठीक आहे. ठीक आहे. अमर्त सेन काय म्हणते, 10 कोटी स्त्रिया हरवल्या वगैरे. ठीक आहे. ठीक आहे. सबलीकरण मला दिसलं. आर्थिक आणि सामाजिक विशाखा खटल्यात लैंगिक आधी बहुतांश रोजगार ठिकाण म्हणून समाजात विशेषतः महिलांमधून कायद्यांची जागृती. ठीक आहे. ह्याचं मी आधीच एक स्टेटमेंट वाचतो, त्यामध्ये म्हणजे स्त्रियांचे आर्थिक व सामाजिक सबली शिक्षण हे परिवर्तनाचे मोठे साधन आहे. ठीक आहे.
सो जागृती आणि शिक्षण हे दोन कीवर्ड्स मला तिथं सापडले आणि मी लगेच डायरेक्ट प्रश्नाच्या ह्याच्याकडे गेलो सोडवायला की सक्तीचे कायदे करून महिलांचे सबलीकरण होणार आहे का, विशाखा गाईडलाईन वगैरे लिहिलेला संदर्भ आलेला आहे त्यात, ठीक आहे, वैश्विक जाहीरनाम्याच्या माध्यमातून होतच नाही, सर्वोच्च न्यायालयाचे निर्मळ पुन्हा आहे आणि वरील पहिने म्हणजे शिक्षण आणि कायद्यांविषयी जागृती म्हणजे एकंदरीत शिक्षण असं पाहिजे त्याचं उत्तर, त्यामुळं हे चौथं मी उत्तर दिलं त्याचं, ठीक आहे. आता मी एफ मार्क केलेल्या क्वेश्चनकडे जातो, ठीक आहे. सर्व मानव हक्क हे कायदेशीर हक्क आहेत, ठीक आहे, सर्व मानव हक्क हे मूलभूत हक्क आहेत. सर्व मानव हक्क हे मूलभूत आहेत का, सर्व नाही आहेत, त्यामुळे हे चुकीचं झालं, त्यामुळे ब तर चुकीचं झालं, त्यामुळे दोन ऑप्शन उडले डायरेक्टली. सर्व मूलभूत हक्क हे मानव हक्क आहेत. आपण मगाशी वाचताना आलं होतं की 32, ठीक आहे, 32 मध्ये काय म्हटलंय की मानव हक्काची जर हे झाली तर आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. बघा परत एकदा तुम्हाला जर बघायचं असेल, कन्फर्म करायचं असेल, तर बघा की घटनेतील कलमानुसार मानवी हक्क हे मूलभूत हक्क म्हणून नागरिकांना दिलेले आहेत. म्हणजेच काय म्हणते की सर्व, ठीक आहे, त्यामुळं क हे बरोबर आहे, क बरोबर आहे. आता आपण अ आणि क मध्ये जर करायचं झालं तर मग हे बरोबर येते, त्यामुळे हा प्रश्न सुटला आणि याचं उत्तर मी 3 दिलं, ठीक आहे. पुढे गेलो आपण एफ मधला हा प्रश्न सोडवायचा. पुढील पैकी कोणते विधान योग्य आहे, स्त्रियांचे मानवी हक्क उल्लंघन फक्त स्त्रियांचे शिक्षण रोखू शकते. आता फक्त स्त्रियांचे शिक्षण रोखू शकते का, फक्त एक प्रभावी माध्यम म्हणून नाही, तर हे चुकीचं आहे, त्यामुळं हे गेलं, ठीक आहे. आता ब आणि कोणते नाही यापैकी आपल्याला बघायचं आहे. दुसऱ्या कोणाहीपेक्षा स्त्रियांनी महिलाविषयक कायद्यांबद्दल अधिक जागृत असायला हवे, ठीक आहे. आता ह्याच्या कायद्याविषयी जागृती म्हणून विशेषतः महिलांमध्ये महिलांविषयी कायद्यांची जागृती करणे बहुतांश रोजगाराच्या ठिकाणी, ठीक आहे. तर मला कीवर्ड सापडलेलं आहे इथं, ठीक आहे, तर मी डायरेक्टली जातोय. दुसऱ्या कोणापेक्षा स्त्रियांनी महिलाविषयी कायद्यांविषयी अधिक जागृत असायला, बरोबर आहे स्टेटमेंट, त्यामुळे मी बला बरोबर देतोय, ठीक आहे. आता आठव्या प्रश्नाकडं मी जातोय. मानवी हक्काच्या उल्लंघनाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते आणि अमेरिकनांना स्वातंत्र्य मानवी हक्काच्या रक्षणा करताच मिळाले. आता सर्वोच्च न्यायालयाकडे आता आपण ते परत त्याच 32 वर बघायचं आहे की कशासाठी 32 नुसार मानवी हक्क हे मूलभूत हक्क म्हणून नागरिकांनी त्याचे उल्लंघन झाल्यास त्याच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते, ठीक आहे. ठीक आहे, तर आता प्रश्न काय आहे बघा, आठव्याचा जायचा आपण. आठव्याचा, मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरुद्ध लगेच सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. ऍक्च्युली ते मूलभूत अधिकार म्हणून दिले आहेत आणि मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालं की दाद मागता येते, त्यामुळे हे चुकीचं आहे. अमेरिकनांना स्वातंत्र्य मानवी हक्काच्या रक्षणासाठीच मिळालं, तर अमेरिका कुठंच आलं नव्हतं आपल्याला. आता ह्या खालच्या पॅसेजमध्ये तर कुठंच दिसलं नाही, ह्या पॅसेजमध्ये सुद्धा कुठंच दिसलं नाही, फक्त ह्या पॅसेजमध्ये दिसतंय अमेरिकन स्वातंत्र्य आणि अमेरिकेतील मूलभूत स्वातंत्र्य यात ही मानवी हक्कांचे रक्षण हाही म्हटलंय, हाही हेतू होता. म्हणजे फक्त स्वातंत्र्य वगैरे फक्त नव्हतं, ठीक आहे, रक्षणाकरताच मानवी हक्क रक्षणाकर हा पण हेतू होता, पण त्याच्या करताच दिलेलं नव्हतं ते, त्यामुळे हे पण चुकीचं आहे, त्यामुळे 3 उत्तर देतोय, ठीक आहे. सो मला वाटते मी आता सगळे प्रश्न सोडवलेले आहेत. 6वा सोडवलाय, 7वा सोडवलाय, 8वा सोडवलाय, 9वा सोडवलाय आणि 10वा सोडवलाय. किती कमी वेळात मी हे सोडवलेलं आता तुम्हीच बघा, ठीक आहे. आता आपण ह्याची एकदा अॅक्युरेसी चेक करूया. 6व्या प्रश्नाचं बघूया. 6व्या प्रश्नाला 3 हे उत्तर आहे, 3 मी उत्तर दिलेलं आहे. 7व्या प्रश्नाला 2 हे उत्तर आहे, 2 उत्तर मी दिलेलं आहे. 8व्या प्रश्नाला 3रं उत्तर दिलेलं आहे त्याने आयोगाने, मी पण 3रंच दिलेलं आहे. आणि 9व्याला 4 दिलेलं आहे आणि 10व्याला पण 4 दिलेलं आहे. 9व्याला 4 दिलेलं आहे आणि 10व्याला पण 4 दिलेलं आहे. म्हणजे 5 आउट ऑफ 5 मी इतक्या कमी वेळात हे केलेलं आहे,